भंडाऱ्याची उधळण म्हणजे इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाप्रकरणी एक धक्कादायक माहिती हाती आली आहे। या दूतावासा परिसरातले बहुतांश सीसीटीव्ही बंद पडलेल्या अवस्थेत असल्याचं आढळलंय। यामुळे तपास अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही द्वारे फारसं काही हाती लागलेलं नाहीये। अतिशय धक्कादायक माहिती ही समोर आली आहे। इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। दूतावास परिसरातले बहुतांश सीसीटीव्ही बंद पडलेल्या अवस्थेत असल्याचं आढळलंय। त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही द्वारे फारसं काही हाती लागलेलं नाहीये। भंडाऱ्याची उधळण म्हणजे रेणू शर्मा यांनी आरोप मागे घेतल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी शनिशिंगणापूरला भेट देऊन शनिग्रह शांती आणि तेल अभिषेक केला। वंजारवाडी इथं संत वामनभाऊ सप्ताह सोहळ्याला जात असताना त्यांनी शनिशिंगणापूरला भेट दिली। उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेक करून दर्शन देखील घेतलं। पालघरचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या स्मारकाचं अनावरण करण्यात आलंय। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेक नेत्यांनी यावेळी उपस्थिती लावली। चिंतामण वनगा यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। केंद्र सरकारच्या कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत। सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात योग्य ते आदेश दिले आहेत, त्यामुळे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। चंद्रपूर जिल्ह्यातील गोड पिंपरी ह्या तालुक्यामध्ये विहीरगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाल्यानं चिठ्ठी टाकून निकाल लावण्यात आला। शुक्रवारी सरपंचपदाचं आरक्षण जाहीर झालं। विहीरगाव इथं आशा माडवी आणि कल्पना मडावी या आमने सामने होते आणि या दोन्ही उमेदवारांना 58 मतं मिळाली तर एक मत नोटावर गेलं। अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठी टाकून निकाल लावला। यामध्ये आशा मडावी ह्या विजयी झाल्यात। अहमदनगर जिल्ह्यातील अनेकांनी निळवंडे धरणाचं पाणी येईल म्हणून निवडणुका लढवल्या, मात्र प्रश्न प्रलंबितच राहिला। आता राष्ट्रवादीचं सरकारचं निळवंडे धरणाचं काम करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरमध्ये म्हटलंय। दोन महिन्यांपासून वातावरणात सतत बदल होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये बागलाण तालुक्यामध्ये ठेंगोडा गावातल्या आनंद शेवाळे यांनी निर्यातीसाठी म्हणून शेवगा लावला, पण सततच्या हवामान बदलामुळे शेवग्यावर रोग पसरतोय। अखेर त्यांनी बागेवर नांगर फिरवलं। सोलापूर जिल्ह्यात डाळिंब खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या पंढरपूर छत्रपतींचा विचार म्हणजे जो